देशभरामध्ये आज मोहरम पार पडलाय. महाराष्ट्रात सांगलीतील कडेगावात हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम पार मिळाला. या निमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळाही पार पडला. हा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली. 17 ताबूत या सोहळ्यामध्ये होते. यामध्ये हिंदूंचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत होते. 150 वर्षांपासून कडेगावात गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे 150 फुटी उंच बांधण्यात येणाऱ्या ताबूतमध्ये कुठेही गाठ मारण्यात येत नाही. या सोहळ्याला ऐतिहासिक अशी परंपरा आहे. इकडे पुण्यामध्येही मोहरम पार पडलेला आहे. पुण्यातल्या वस्ताद बाणेकरांच्या ताबूतांना पेशवेकालीन परंपरा आहे. सध्या वस्ताद बाणेकरांच्या 6व्या पिढीकडनं ताबूत बसवण्यात येतो. गुरुवार पेठेतनं काढण्यात येणारी ही ताबूताची मिरवणूक वेगवेगळ्या पेठेतनं फिरवण्यात येते. तसंच ही मिरवणूक शनिवारवाड्यासमोर आल्यावर पेशव्यांकडून ताबूतांना तोफांची सलामी दिली जायची. हिंदू मुस्लिम एकता राहावी यासाठी त्याकाळी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर ताबूत मिरवणुकीत सहभागी व्हायचे. त्याचप्रमाणे आज देखील या ताबूतांच्या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एकत्रित सहभागी होतात. पेशवेकालीन काळापासून हा ताबूत आमचा बसतो. ह्याला पेशव्याची मान आहे. पेशव्यांच्या तोफांची सलामी आमच्या शनिवारपाशी या ताबूतला मिळायची. ह्या डावीजीचा सुप्रसिद्ध ताबूत आहे पुण्याचा. आणि आमची 6वी पिढी आहे. माझे वडील अध्यक्ष सलीमभाई बाणेकर हे बसवतात. आणि आमची आता ही 6वी पिढी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.